काल गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस नायक विशाल काठे यांना मिळालेल्या बातमीवरून एक जुना रेकॉर्डवरील गुन्हेगार हसन हमजा कुट्टी रहान पंचवटी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने नाशिक शहरात व ग्रामीण हद्दीत गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. सदर आरोपीकडून शहरातील 6 व ग्रामीणच्या हद्दीतील 5 असे एकूण 11 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत. सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून 1,16,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपी हा रेकॉर्डवरी असून याच्यावर यापूर्वी एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे त्यातील एका गुन्ह्यामध्ये त्याला 2 वर्षाची शिक्षाही झालेली आहे. ती 2019 झालेली शिक्षा गेल्या एप्रिलमध्ये संपलेली होती. तो गेल्या एप्रिलमध्ये बाहेर आलेला होता. त्यानंतर त्याने हे गुन्हे केलेले. त्याने गेलेले 11 गुन्हे त्यातील 3 गुन्हे हे 2022 आहेत आणि 8 गुन्हे हे 2023 आहेत. हा मुख्यत्वे घरफोडी, हा किराणा दुकान, मेडिकल असेल किंवा मुख्यत्वे दारूची दुकानं अशा ठिकाणी चोरी केलेली आहे आणि गल्ल्यातील पैसे आणि दारूच्या दुकानातील दारूच्या बाटल्याही त्याने चोरलेल्या आहेत. दारूची बाटल्या आहेत ॲक्च्युली विक्री करायचा आणि त्याचबरोबर त्याने स्वतःसाठी त्याचा वापर केलेला आहे.